ईस्ट इंडिया कंपनी, व्यापाराच्या दृष्टीने भारतात येणाऱ्या या कंपनीने कशा प्रकारे भारतावर राज्य केलं हे आपण जाणतोच. पण पुढे भारताचा स्वातंत्र्य लढा झाला आणि 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. ईस्ट इंडिया कंपनी त्याआधीच बंद पडली होती, पण पुढे ही कंपनी पुन्हा सुरू झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ईस्ट इंडिया कंपनीची मालकी आज एका भारतीय व्यक्तीकडे आहे. आहे ना कमालीची गोष्ट. ज्या कंपनीने भारत देशावर राज्य केले आज त्याच कंपनीचा मालक एक भारतीय व्यक्ती आहे. याच उद्योजकाची स्टोरी या व्हिडिओत आज आपण पाहणार आहोत. या उद्योजकाचे नाव म्हणजे संजीव मेहता. त्यांचा जन्म 1961 रोजी मुंबईत झाला. मुंबईच्या सिडनहॅम आणि अमेरिकेच्या जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटमधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं. 1983 साली त्यांनी त्यांच्या घरच्या परंपरागत हिरे व्यवसायात काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर भारताबाहेर आपल्याला मोठी संधी मिळेल या विचाराने ते 1989 साली लंडनमध्ये स्थायिक झाले. लंडनमध्ये त्यांनी मेल ऑर्डर बिझनेसपासून सुरुवात केली. त्यानंतर UKमध्ये ते घरगुती साहित्य विकू लागले. याच UKमधून इंडियामध्ये त्यांनी स्टील एक्सपोर्ट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना मोठी संधी मिळाली क्रूड ऑइलमध्ये. ते कझाकिस्तानमधून क्रूड ऑइल घेऊन ते इटलीमध्ये पाठवू लागले. सोबतच हिंदुस्तान युनिलिव्हरचे प्रोडक्टसुद्धा रशियामध्ये एक्सपोर्ट करू लागले. अशा प्रकारे संजीव मेहता यांचा उद्योग व्यवसायात व्यवस्थित जम बसत होता. दुसरीकडे ईस्ट इंडिया कंपनीबद्दल बोलायचे तर कंपनी 31 डिसेंबर 1600 रोजी सुरू झाली. पहिल्यांदा मद्रास, त्यानंतर कोलकाता अशी कंपनीने सुरुवात केली. 1690 साली त्यांनी आपलं ट्रेडिंग सेंटर उभं केलं. व्यापाराच्या निमित्ताने सुरू झालेली ही कंपनी अगदी वेगाने भारतात पसरली. त्या काळी कंपनी दागिने, खाद्यपदार्थ, लेदर, फर्निचर अशा गोष्टींचा व्यापार करायची. पण पुढे जाऊन फक्त व्यापारावर न थांबता त्यांनी स्वतःचं सैन्य निर्माण केलं आणि अगदी थोड्याच वेळात त्यांनी देशावर आपली सत्ता मिळवली. पण पुढे जेव्हा 1857 साली पहिल्यांदा भारतात स्वातंत्र्य लढा झाला त्यावेळी तो ब्रिटिश शासनाला मोठा धोका होता. त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1858 साली ब्रिटिश सरकारने कंपनीचं नॅशनलायझेशन केलं आणि भारताची सत्ता आपल्या ताब्यात घेतली. यानंतर कंपनी बंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि 1 जून 1874 रोजी कंपनी बंद झाली. त्यानंतर जवळपास 100 जास्त वर्ष कंपनी बंद होती. याच दरम्यान भारतातील स्वातंत्र्य लढ्याला यश मिळालं आणि 1947 रोजी देश स्वातंत्र्य झाला. पण पुढे जाऊन 1980 दशकात कंपनी पुन्हा सुरू करण्यात आली. लंडनमधील 30 ते 40 जणांना असे वाटले ईस्ट इंडिया कंपनी हा एक उत्कृष्ट ब्रँड आहे, त्यामुळे त्यांनी कंपनीत इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली, शेअर्स घेतले आणि कंपनी सुरू केली. त्यावेळी इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या संजीव मेहता यांना या गोष्टीची माहिती मिळाली. त्यांनी 2000 ईस्ट इंडिया कंपनीचे शेअर्स विकत घेण्यास सुरुवात केली. हळूहळू शेअर्सची संख्या वाढवली आणि 2005 साली सगळ्या 30 ते 40 उद्योगपतींचे शेअर्स विकत घेऊन संजीव मेहता यांनी कंपनीची संपूर्ण मालकी मिळवली. 2005 साली खऱ्या अर्थाने ईस्ट इंडिया कंपनीचे संजीव मेहता हे मालक झाले. त्यानंतर जवळपास पुढचे एक वर्षभर त्यांनी कंपनीचा अभ्यास केला. यात त्यांनी कंपनीचा इतिहास काय, कंपनीचा व्यापार कसा चालायचा, कंपनीत काय काय उत्पादन व्हायचे, कंपनीत काय काय विक्री व्हायची या सर्व गोष्टींचा अभ्यास केला आणि कंपनी विस्तार करण्याचा निर्णय घेतला. आता कंपनी चहा, कॉफी, मसाले यातसह गिफ्ट, खाद्यपदार्थ, सोन्या चांदीचे दागिने, सजावटीच्या गोष्टी, फ्रेम अशा लक्झरी रिटेल स्पेसमध्ये कंपनी काम करते. 2019 कंपनीला कॉईन बनवण्याची सुद्धा परवानगी मिळाली आहे. तर अशा प्रकारे ज्या कंपनीने एकेकाळी
पूर्ण भारतावर सत्ता गाजवली, आज त्याच कंपनीची मालकी एका भारतीय उद्योगपतीने मिळवली. संजीव मेहता यांचा हा प्रवास ज्या मुलामुलींना उद्योगधंद्यात काहीतरी करायचे त्यांच्यासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.